परिमंडळ एक अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांवर तडीपाराची कारवाई सुरूच आहे. अद्याप 94 गुंडांना तडीपार करण्यात आले असून 34 सराईत गुन्हेगारांचे प्रस्ताव तयार असून त्यांची चौकशी सुरू आहे. या दरम्यान 4 गुन्हेगारांना सोमवारी तडीपार करण्यात आले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा तसेच सण उत्सवांच्या काळात कुठलेही गालबोट लागू नये म्हणून पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गंभीर गुन्ह्यात अनेकदा सहभागी असलेल्या गुन्हेगारांची चौकशी करून त्यांना तडीपार केले जात आहे. काही दिवसांपूर्वीच पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 8 गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले होते. याबाबत असंही कळतंय की गुन्हेगारांचा गंभीर गुन्ह्यात सहभाग आढळून आलाय. अशा 4 सराईतांची चौकशी पूर्ण करून त्यांना 2 वर्षासाठी तडीपार करण्यात आलाय. यामध्ये अविरत जितेंद्र साणव राहणार आदर्श नगर रामवाडी वय 19, मच्छिंद्र रंजन कांबळे वय 23 राहणार मधुबन कॉलनी, गणेश उर्फ बाल्या भास्कर कालेकर वय 19 राहणार पंचवटी, अमोल बाळासाहेब चांगले वय 26 राहणार गणेशवाडी या गुंडांना यावेळी तडीपार करण्यात आले. क्राईम रिपोर्टर प्रकाश दुर्वे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.